अरे माझ्या फोनमध्ये आत्ता तो मेसेज आहे, मला एक मेसेज कोणीतरी पाठवलेला आहे की आत्ता गणपती आहे, त्याच्यानंतर अनेक सण आणि काही ना काहीतरी होत राहील, त्याच्यामुळे महाराष्ट्राला दोन CMची गरज आहे, एकच्या कार्यक्रमाला जातील आणि दुसरे हे जे मंत्रालयात बसून मायबाप जनतेची सेवा करतील असा निरोप आम्हाला कोणीतरी व्हॉट्सॲपवर पाठवलेला आहे. तर आता प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी असते. सुदैव आहे याचं जे महाराष्ट्राचं सरकार आहे ज्या पद्धतीने ओरबाडून दडपशाही करून ED कडून काही नाही 50 कोटी वगैरे आजकाल ऐकायला मुंडखानावर आणि ओके वगैरे या गोष्टी ह्या खूप दुर्दैवी आहेत. आणि कुठल्याही नवीन व्यक्तीला किंवा आमच्यासारखे जे लोक जे सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आणि चांगलं लेजिस्लेशन करण्यासाठी आम्ही राजकारणात समाज करण्यात आलो, आम्हाला हा खूप अस्वस्थ करणारा काळ आहे. कारण आम्ही सत्तेसाठी राजकारणात नाही आलो, आम्ही एक सामाजिक परिवर्तन करण्यासाठी राजकारणात आलो. आमच्यासारख्या लोकांना हे खूप अस्वस्थ करणारी पद्धत आहे, कारण गप्पात पैसे, सत्ता, ED या सगळ्या यंत्रणा आणि नंतर ओरबाडून घेतलेली सत्ता आल्यानंतर त्या सत्ता ही कशासाठी असतं, तर सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी असते. गेल्या 2.5 महिन्यात असा कुठलाही निर्णय मला झालेला दिसत नाही. आमच्याकडे एक पालकमंत्री पण नाही आहे पुणे जिल्ह्याला आणि राज्यात कुठेही. म्हणजे दादा पालकमंत्री असताना दर शुक्रवारी पुणे जिल्ह्याचा सकाळी 7 वाजल्यापासून जोपर्यंत प्रश्न संपत नाही त्याचा दादाच्या मॅरेथॉन मीटिंग असायच्या. 2.5 महिने झाले आपल्या जिल्ह्यात आणि कुठेही राज्यामध्ये पालकमंत्रीच नाही आहेत. कोण नक्की मंत्री आहे? मी स्वतः गेले 10 दिवस 15 दिवस असेल महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांना वेळ मागते, मलाही. आणि मी काही वैयक्तिक कामासाठी वेळ मागत नाही आहे. महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक प्रश्नांसाठी माननीय नवीन मंत्री जे आले काही आमच्याबरोबर होते त्यांची वेळ मागते. मला अजून 15 दिवस झाले अपॉइंटमेंट. शिंदे गटातले अनेक जे मंत्री आहेत ते अजूनही ऑफिसमध्ये बसत नाही, अनेक नाराज आहेत. त्यांचं असं मत आहे की मंत्रालय बदलून दिलं तरच आम्ही मंत्रालयात जाणार नाही, जाणार नाही, कामकाजही करणार नाही. अशा प्रकारे राज्य चालतच नाही हे दिसतच आहे आपल्याला. जे काय राज्य करते आज TV वर दिसत आहेत ते कुणाच्या तरी घरी दिसतात, नाही तर मोबाईलवर दिसतात. मोबाईल नाही तर होम व्हिजिट्स एवढंच करतायत अनेक वेळा म्हणते होम व्हिजिट्स. त्याच्यामुळे आज मंत्रालयामध्ये दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने ही सत्ता घेतली, म्हणजे मला आठवत आहे माझा भाऊ म्हणून नाही पण दादा किंवा जयंतराव असतील, गुरुबासाहेब असतील, कोविडच्याही काळात सगळं प्रशासन आणि 24/7 महाविकास आघाडी, म्हणजे आज मला आवर्जून राजेश टोपेंची आठवण येते.